विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाच्या घटकाचा या ठिकाणी विचार करणार आहोत भारतातील कृषी मालाच्या किमतीतील चढउतार हे एक महत्वाचं आणि मोठं आव्हान आपल्या देशातलं विशेषतः कृषी क्षेत्रातलं समजलं जातं आणि त्यामुळे या घटकाचा आपण डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील कृषी मालाच्या किमतीतील चढउतार होतात त्याचे इफेक्ट शेतकऱ्यावर उपभोक्त्यावर आर्थिक विविध प्रकारचे होत असतात हे आपल्याला माहीत त्यामुळे हा घटक थोडा सविस्तरित्या आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करू तर भारतीय भारतातील ज्या काही कृषीमालाच्या किमतीत असतात यामध्ये आपण कृषी किंमत धोरण कृषी मूल्य व किंमत आयोग कृषीमालाच्या आबा आधारभूत किमतीचे निर्धारण त्यानंतर किमतीत जे काही चढ उतार होतात शेतमालाच्या त्याची कारणं प्रमाण आणि शासनाने काही कृषी मालाच्या किमतीत किंवा किमान आधारभूत किमतीत जे काही वाढ केली त्याचं प्रमाण आणि सर्वात शेवटी शेतमालाच्या किमतीत जे काही चढउतार होतात त्याचे होणारे परिणाम या सर्व घटकांचा अभ्यास आ, या ठिकाणी आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की हा भारत हा कृषीप्रधान देश असून पासष्ट टक्के लोकसंख्या या व्यवसायात कायम करते आणि भारतासारख्या कृषी क्षेत्रात शेतमाल किमतीला अनन्य असं मत आहे आता शेतमाल किमतीचे जे काही चढउतार होतात किंवा बदल होतात याचे आपण पाहतो की अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतात तर आपल्याला याच्याही पुढे जाऊन आपण सांगू शकतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे विशेषतः खेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे खेड्यात जे काही गरीब लोक असतात किंवा मध्यमवर्गी आहेत त्यांचं जवळपास आणसिक उत्पन्न त्यांच्या अन्नदानावर खर्च होतो आणि म्हणून किमतीचा सुद्धा खूप मोठा परिणाम जर बदलाचा होता बदल होत असतील तर त्याचा त्या शेतकऱ्यावर किंवा लोकांच्या जीवनमानावर होत असतो त्यामुळे अन्नधान्याच्या किमतीसुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतात मग जे काही किंमत आपण पाहतो की वाढतात त्याचा परिणाम त्यांच्या उपभोगावर एकूण उत्पादन खर्चावर आणि नंतर देशातील सर्वच क्षेत्रावर होत असतो मग किंमत भाव वाढ होऊ शकते मग त्या किंमत भावावर पुन्हा त्यांचं वास्तव उत्पन्न घटतं एकंदरीत जर विचार केला तर स्वाभाविकच शेती क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून शेतमाल किंमत धोरण हे जे योग्य असणं आणि तेही समर्पक असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर याच ठिकाणी आपण शेतमाल जे काही किंमत धोरण आहे हे किंमत धोरण कसं असतं याचं स्वरूप लक्षात घेणार आहोत तर कृषी किंमत धोरण हे आपण पाहतो की देशात विविध कृषीमालाच्या किमान आधारभूत ज्या काही किंमती असतात त्या ठरवत असतात आणि ह्या आधारभूत किमती ठरवताना शेतमाल किमती ठरवताना साधारणत शासन कृषीमालाची खरेदी करते आणि कृषी मालाच्या खरेदीसाठी शासनाने ज्याला आपण पी एस एस किंवा प्राईस सपोर्ट स्कीम किमान आधारभूत योजना ही राबवलेली आहे आणि आधारभूत किंमत योजना राबविण्यासाठी भारत सरकारने साधारणपणे कृषी मूल्य व किंमत आयोग निर्माण केलेला आहे आणि त्या आयोगानुसार त्या ठिकाणी कृषी किंमत ठरवली जाते तर कृषी मालाच्या खरेदीसाठी शासनाने ज्या काही आधारभूत किंमत योजना राबविण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यासाठी सरकारनं विविध मंडळं स्थापन केलेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की भारतातील तेलबियांची किंवा अन्नधान्य तेलबियाची अन्नधान्य खरेदी आपलं अन्नधान्याची जी खरेदी ती भारतीय अन्न महामंडळ करतं ज्याला आपण एफ सी आय किंवा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो त्यानंतर दुसरं आहे आपण नाफेड ज्याला आपण म्हणतो की डाळी आणि तेलबियांची खरेदी करणारं महामंडळ तर हे ते नाफेड सारोसार म्हणे सहकारी क्षेत्रातला आहे आणि एक नाफेड म्हणजे सहकारी संस्था राष्ट्रीय स्तरावरची आहे राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संघ असंसुद्धा याला आपण म्हणतो त्यानंतर पाहतो की कापूस खरेदी करणारं एक मंडळ आहे त्याला आपण कापूस खरेदी किंवा साधारणपणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ म्हणतो ते या ठिकाणी आपल्याला दिसतं तर ते या ठिकाणी कापूस खरेदी करतं त्यानंतर ज्यूट तंबाखू हे सुद्धा खरेदी करणारे मंडळ आहेत तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो की भारतात जानेवारी एकोणीसशे पासष्टला ला कृषी किंमत आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाच्यानुसारच देशातील ज्या काही उत्पादित होणाऱ्या वस्तू सेवा आहेत कृषीमाल आहेत यांचं किंमत निर्धारण हा आयोग करत असतो तर या आयोगाचा मुख्य उद्देश काय आहे की उत्पादक आणि ग्राहकांच्या हितासाठी कृषी मालाच्या किमती एकात्मिक व संतुलित ठेवणे आणि कृषी उत्पादनात वाढ करणे तर हा कृषी किंमत आयोग अशा प्रकारे असतो तर याच कृषी किंमत आयोगाची नंतर पुनर्रचना केली किंवा त्याची पुनर्मांडणी केली आणि त्याला कृषी मूल्य व किंमत आयोग हे नाव देण्यात आलं सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तर या ठिकाणी या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो एक सचिव असतो एक कार्यालय सदस्य असतो त्यानंतर दोन सदस्य कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असतात आणि हे कृषी किंमत आयोग त्या ठिकाणी कार्यरत तर कृषी किंमत आयोग काय करतो देशातील ज्या काही शेतमालाच्या किमान आधारभूत ठ किंमती ठरवायच्या असतात त्यासाठी हे विविध घटक त्या ठिकाणी लक्षात घेतात आपण पाहतो की उत्पादनाचे मूल्य आहे आदान किंमत आहे मागणी पुरवठा आहे आंतरराष्ट्रीय किंमत पातळी आहे त्यानंतर पिका पिकामध्ये किमती तुलना आहे हे सर्व घटक आपण पाहतो की शेतमाल किंमत आधारभूत किंमत ठरवताना हा आयोग डोळ्यासमोर ठेवत असतो किंवा या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करतो त्यानुसार आधारभूत किंमत ठरतात तर या ठिकाणी या किंमत ठरवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे उत्पादन मूल्य ज्याला कॉस्ट ऑफ आप प्रोडक्शन आपण म्हणतो हा सर्वात महत्त्वाचा महत्वाचा घटक आहे की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे शेतकरी जे काही खर्च करतात उत्पादन काढण्यासाठी तेवढा तरी त्या ठिकाणी ते भरून निघणं आवश्यक असतो आणि हीच त्याची अपेक्षा असते आणि म्हणून या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये जे काही घटक येतात उदाहरणार्थ आपण पाहतो की शेतकऱ्यांना लागणारा रोख खर्च आहे मजुरी वगैरे जमीन भाडे मजुरी कुटुंबातील श्रम श्रममूल्य भांडवली संपत्तीचे व्याजमूल्य भाडे किंमत जमिनीची आणि विविध जे काही कृषी घटक आहेत त्या घस गस, घटकांचा घसारा असे सर्व या ठिकाणी घटक लक्षात घेतला घेतात तर उत्पादन मूल्य हा या किंमत ठरण्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक ठरतो तरी हा आयोग काय करतो ही जी काही किंमत ठरवायची आहे मग त्याच्या ठिकाणी जी काही माहिती लागते किंवा आकडेवारी लागते ते ती माहिती हा आयोग कुणाकडून घेतो कृषी मंत्रालय आर्थिक व सांख्यिक संचालनालय त्यानंतर राज्य सरकारे विविध मंत्रालय क्षेत्रीय भेटी आणि ज्या काही संबंधित क्षेत्रातील कार्यरत संस्था असतात त्यांच्याकडून ही माहिती गोळा करते आणि किंमत ठरवत असते तर आपण या ठिकाणी पुढच्या घटकाकडे आल्यावर शेतमालाच्या चढ उताराची कारणं ही एक महत्वाची संकल्पना आहे की जी काही चढउतार किमतीत त्याचे परिणाम होत असतात मग ते कोणती कारणं कारणीभूत आहेत तर साधारणपणे ही कारणं आपल्याला दिसून येतात शेत व्यवसायाचं हंगामी स्वरूप त्यानंतर आपली जी काही आपली शेती आहे ही हंगामी आहे आणि शेतीवर आपलं निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे पाऊस चांगला पडला तर पिकते नाही तर पिकत नाही मग त्याच्यातून किंमत चढवता होत असतात त्यानंतर सदोष स्वरूपाची विक्री व्यवस्था हे एक कारण त्याला कारणीभूत आहे त्यानंतर जे काही घाऊक व्यापाराकडून किंवा सटीबाज लोकांकडून शोषण होतं किंमत कमी जास्त होते त्याचाही इफेक्ट त्या ठिकाणी होतो शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी अज्ञान आहे कृषी निरक्षरता आहे त्यानंतर शेतमाल आता आपण पाहतो की शेत सध्या शेतमाल शेतात आहे पण एकदम त्या ठिकाणी बाजारपेठेतो त्यावेळेस त्याचं केंद्रीकरण होतं मग किमती घटतात म्हणजे किंमत बदल होतो तर अशा प्रकारे ही विविध कारणं आपण पाहतो की काही सुलतानी आसमानी संकट याच्यामुळे कधी पीक जास्त येतं कधी कमी येतं आर्थिक स्थितीत काही व्यापार चक्र जी मध्ये जे असतात या सर्व घटकाचा परिणाम हा शेतमालाच्या किमतीवर होत असतो म्हणून शेतमाल किमतीत उतार होत असतात तर सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी हा आलेख पाहत आहोत याच्यामध्ये काही काही उत्पादनात जे काही चढ उतार झाले ते त्या ठिकाणी बघितलेले आहेत तर आपल्या जो काही कृषी आता हा जो दुसरा आलेख आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की काळी आणि हिरवी रेषा आहे दे ही काळी रेषा एकूण कृषी जुडीपिदर आहे आणि हा खाद्य उत्पादनाचा निर्देशांक आहे या किमतीत चढउतार कसे होतात याच्यामध्ये हे स्वरूप या ठिकाणी फक्त आपण अभ्यास आहोत तर अशा प्रकारे आर्थिक आलेखाच्या शहाय्याने आपण चढ उतार मस्तो त्याचे किती परिणाम होतात ते सुद्धा आपल्याला कळतं सद्यस्थितीत इंडिया शार्पली इंक्रीजेस एम एस पी फॉर क्रॉप्स आता सध्या सरकारनं काय केलेलं आहे की आपण या चार पाच वर्षात जर आढावा घेतला आपण त्या चार पाच वर्षात सरकारनं या विविध वस्तूंच्या किंवा उत्पादनाच्या किमतीत वाढ केली दिसून येते ठीक आहे किंमत जे काही आधारभूत किंमत आहे त्याच्यात वाढ केलेली आपल्याला दिसून येते साधारणपणे यामध्ये आपण पाहतो की राईस तांदूळ तांदळामध्ये आपण जर पाहिलं तर चोदा चोदा पंदा पंदा शोड़ा चोड़ा चोड़ा शोड़ा या हे सगळे हा अठरा एकोणीसचा कालावधीचा हा स्तंभ आहे सगळीकडा तर तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा आणि सतरा अठरा या सर्व आलेखामध्ये पाहतो की दर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये या सर्व घटकामध्ये वाढ केली किमान आधारभूत किमतीत तांदूळ असेल अन्नधान्य असेल त्यानंतर सोयाबीन आहे त्यानंतर वाटाणा आहे आणि कापूस आहे तर या सर्व उत्पादनामध्ये सरकारने किंमत जी काही वाढ केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट ठरते तर सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेत जे काही शेतमाला किमती चढ होतात त्याचे परिणाम हा कोणकोणत्या घटकावर कसे होतात याचा थोडक्यात आपण आढावा पाहत आहोत ते ती लहान व सीमा शेतकऱ्यावर पर प्रतिकूल परिणाम होतात त्यानंतर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठं की त्यांच्या भाव मा मालाला जर भाव मिळाला तरच त्यांची मानसिकता सक्षम होते आणि कार्यक्षमता वाढते नाहीतर उत्पादन क्षमता घटते त्यानंतर भविष्यकाळात त्यांना त्या काही गुंतवणुकी कर। गुंतवणूक करायची असते किंवा आधुनिकीकरण करायचं असतं तर त्या ते त्यांना करता येणं ना शक्य होत नाही कारण त्याच्या मालाला यो भाव योग्य मिळाला नाही तर त्यांचं उत्पन्न घटते त्यामुळे देशातील शेती आणि क्षेत्राचं एकूण उत्पादनसुद्धा घटू शकते सर्वसाधारणपणे सामान्य लोकांच्या जीवनमानावर त्यांच्या कल्याणावर दुर्गायमी परिणाम होतात उपभोक्त्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचे परिणाम होतात आणि शेती क्षेत्रात जर त्या ठिकाणी अस्थैर्य निर्माण झालं त्याचा परिणाम अर्थस्थितीत सगळ्यात घटका होत कारण शेती क्षेत्र हे सर्व क्षेत्राचं पायाभूत क्षेत्र समजलं जातं त्यामुळे देशातील राज्य उत्पादन करते देशाच्या आर्थिक दर परिणाम होतो भाववाढ भावगट सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते आणि अर्थव्यवस्था अस्थैर्य निर्माण होऊ शकते म्हणून शेतमाल किमती चढवतात हे अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं होतं तर अशा प्रकारे मी विद्यार्थी मित्रांनो आपण ही संकल्पना व्यवस्थित रे त्याने विविध घटकाच्या माध्यमातून अभ्यास तर शेतमाल चढ उतार त्याचे परिणाम त्यानंतर किमती कारणे आणि जो काही कृषी व किंमत आयोग आहे याची रचना या ठिकाणी आपण पाहिलेली आहे धन्यवाद थँक्यू